गुलाब जाम भारी है सुवास पण मस्त आहे ग वाह सजा सजी नाही तसं फूल पाणी तर सगळेच घालतात ग पण जीव लावावा लागतो म्हणजे आपण लहान बाळाचं कसं खाण्यापिण्यावर लक्ष देतो तसं लक्ष द्यावं लागतं आणि ऊन थंडी वाऱ्यापासून काही होणार नाही ना हे पण पाहावं लागतं बरोबर बोलताय तुम्ही लता वहिनी जशी शेतात पिकाची काळजी घ्यावी लागते ना तशी कुंडीत रोपट्याची काळजी घ्यावी लागतो शोभाताई या ना अग वही वहिनी बघा या बघा ना केवढं मोठं गुलाब आलंय ते काय मग शोभाताई कधी पाहिलाय का एवढा मोठा गुलाब लता वहिनी तुम्ही कोणाला सांगताय यांच्याकडे तर साधी कुंडी पण नाही मला आवड नाही म्हणून मी कुंडी ठेवत नाही वहिनी तुम्हाला येत नाही तर निदान मान्य करायची वृत्ती तरी ठेवा मला सगळे येत अंजे मी वेगळं फुल लावून दाखवते की नाही बघ अहो नुसतं रोपट लावायचं नसतं त्याची काळजी पण घ्यायची असती तर तुला काय म्हणायचंय मला जमणार नाही हा तुम्हाला जमणारच नाही ठीक आहे मी आता वेगळं फुल लावून दाखवते की नाही बघ हो का असं कुठलं वेगळं फुल लावून दाखवणार आहे तुम्ही दुर्मिळ दुर्मिळ फुल लावणार शोभा वहिनी अवस्थ कोणतं दुर्मिळ फुल लावणार आहात जर आम्हाला तरी नाव सांगा लावेन तेव्हा बघ हा ठीक आहे ठीक आहे जेव्हा फुल लावाल तेव्हा बघू आम्ही बघ बघ हा बघणारच हो ना आत्ताच्या आत्ता बाजारात जा खत बियाण माती सगळं काही घेऊन ये मला एक दुर्मिळ फुल लावायचंय काय झालं काय शोभा एकदम ती अंजली लता माधुरी मला चॅलेंज करतात की मी दुर्मिळ फुल उगवू शकत नाही म्हणून तुझा आताच्या आता जाणे सगळं सामान घेऊन ये आणि हे बघ बियाणं दुर्मिळ फुलाचंच असलं पाहिजे मला काम आहे आता माझ्या इज्जतीपेक्षा तुला काम महत्वाचं आहे आणि तसं नाही शोभा मोन्या कूट आत्ताच्या आता जा मी जर चॅलेंज हरले तर तुला बरं वाटेल का हा सांग ना नाही चालेल का मी एक काम करू का शोभा मी काम पूर्ण करतो आणि मग नाही आत्ताच आत्ता जा शोभा उठ पहिला उठताय ताई मी जाऊ का कशाला जा तू हो जा लवकर जा ए तू कुठे निघालीस ताई म्या काय म्हणते म्या मालकांना मदत करते ना ते कुंडी वगैरे आणायचे ना तर म्या जाते त्यांच्या बरोबर एक कुंडी आणायची द्रोणागिरी पर्वत नाही उतरून आणायचा आहे या चहा कर माझ्यासाठी चालली लगेच मला चॅलेंज करतात सोबत तुम्ही काय वाचताय वनस्पती शास्त्राचं पुस्तक आहे त्यात बघते दुर्मिळ फुलाची ही काही माहिती आहे का शोभा शोभा हे बघ सगळ्या वस्तू घेऊन आलो मी हे हो एक मिनिट हा तुम्ही ही कुंडी आहे हे आहे हे बघ खत आहे हा त्यात माती आहे आणि हे बियाणं आहे त्यात बियाणे म्हणलंस हो वा 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 आता त्या अंजी लता आणि माधुरीची कशी जिरवते बघ ना हा कुठली कुठली फुलं आहे त्याच्यात हे जास्वंदी मोगरा आणि सूर्यफुल आहे शोभा अरे मी तुला दुर्मिळ फुल सांगितलं होतं हे काय घेऊन आलास हे कोणी उगवत शोभा मी खूप शोधायचा प्रयत्न केला दुर्मिळ फुलाचं बियाणं पण ते दुर्मिळ फुलाचं बियाणं कुठल्याच कुंडीवाल्याला माहित नव्हतं माधुरी वहिनी माणसाने आपल्याला जमेल तेच करावं नाही तर काय होण्या कुठूनही आण पण मला दुर्मिळ फुल हवंय म्हणजे हवंय कुठून आणू मी शोभा कुठेही जा एवढीच हसायची हौस असेल ना तर स्वतःच्या घरात जाऊन हसा मग मोन्या सगळे माझ्यावर हसतायत तुला बरं वाटतंय ना मी काय मदत करू का तू काय मदत करणार तुला काय माहितीये का दुर्मिळ फुलाबद्दल एक काम कर हे पुस्तक घे आणि वाचून काढ ह्याच्यात असेल बघ दुर्मिळ फुल ह्याच्यात
एका दिवसात एवढं पुस्तक कसं वाचणार शोभा? माझं काम अजून बाकी आहे. माझ्यापेक्षा तुला काम महत्वाचं वाटतं मोण्या? तसं नाही शोभा, पण या कपड्यांची डिलिव्हरी उद्या द्यायची म्हणून. तू एक काम कर, तू पुस्तक वाचून काढ. भानू तुझं काम करेल, तिला सांग ना कसं करायचं ते. ऐक शोभा, मग एवढं सगळं जा लवकर वाच. ठीक आहे. एवढं आता मलाच काहीतरी करावं लागेल. शोभा, शोभा, इथल्या 175व्या पानावर एका दुर्मिळ फुलाची माहिती आहे. त्या फुलाचं नाव आहे चंदेरी. ते हजार वर्षातनं एकदा उमलतं आणि त्याचा सुगंध असा दूरवर पसरतो. ते चंदेरी रंगाचं असतं असं बघ माहिती आहे. काही काही बडबडतो असं काही नसणार. बघ ना 175 पानावरती बघ त्याची माहिती दिली. बघ ना 175 पान. अरे हा, पुण्या, अरे यात तर सगळं तीच माहिती आहे. मग ताई तुमचा तर प्रॉब्लेमच सुटला. हा ग पुण्या, माझं खूप मोठं काम केलंस तू. आपण ना हेच फूल आपल्या कुंडीत उगवायचं. जा ना घेऊन ये. जा ना. ते कुठून आणणार बियाणं शोभा? का नाही मिळणार मोन्या? कुठूनही आण. आता पुस्तकात दिलंय ना म्हणजे असणार. हा जा. थांबा काय हो मालक, हे घ्या. काय हे? तेच बी आहे. हे बी लावलं ना की तेच फुले जे शोभताईना हवंय. हो का? हा. पण तुम्ही कशाला एवढा त्रास घेतला? मी शोधलं असतं ना हे बी. म्हणजे आता पुस्तकात ज्या अर्थी उल्लेख आहे त्या अर्थी ते कुठेतरी मिळालंच असत. अहो पण मला पुस्तकात लिहिलेलं आहे की हे बी नसं असं ही मिळत नाही. हो का? आणि शोभताईंचा इज्जतीचा प्रश्न आहे ना. हो हो मालक, पण लक्षात ठेवा की दिवसाला ना एकदाच पाणी घालायचं आणि ते बी अर्धी वाटी. थँक्यू. आता बघा 2 दिवसात दुर्मिळ फुल येतं की नाही. थांब. त्या बीला ना फक्त एकदाच पाणी घालायचं असतं, ते सुद्धा अर्धी वाटी. अर्धी वाटी? अर्धी वाटी कसं पुरेल? अहो सोबत आहे, दुर्मिळ फुल आहे ना, मग काळजी पण वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागेल आपल्याला. अरे हो, विसरलेच होते मी. अर्धी वाटी बघा किती हवंय. बस हो बाबा. टाकू ना? हो. आता येईल आला मस्त दुर्मिळ फूल. हे बघा, जोपर्यंत फूल येत नाही तोपर्यंत इथेच थांबायचं. शोभा पण माझी काम आहे. सांगितलं ना भानू करेल म्हणून. तिला सांगा कसं करायचं. इथे खबरदार तुम्ही हल्ला तर याद राखा. आपल्या ना साडीमध्ये बरीचशी लोक आहेत, त्यांना आपलं चांगलं बघवत नाही. हा, तपलेलीच असतात. लक्ष ठेवायचंय कळलं? हातावर पाणी घालवायचं. चल चल. शोभा वहिनी, आपल्याला सोमणा मारून गेल्या की काय? नाही तर काय, आपल्याला सोमणा मारलाय त्यांनी. मी काय म्हणते, शोभा वहिनी म्हणतात तसं दुर्मिळ फुल खरंच उगवलं तर आपल्याला नेहमीच ऐकून घ्यावं लागेल. हो ना, आणि कायम आपल्याला मान खाली घालून राहावं लागेल. नाही, मी असं होऊ देणार नाही. म्हणजे आता मी पण बघतेच.
ते दुर्मिळ फूल कसं काय येतं ते काय करते करते समजू दुर्मिळ फुले तर खरे का हो एकदम दुर्मिळ आहे काय सांगता काय भाऊजी म्हणजे मग यासाठी लागणारं खत माती सगळं वेगळंच असेल हो ना नाही तसं ते नसतं वेगळं पण पाण्याची काळजी घ्यायला लागते म्हणजे म्हणजे फक्त अर्धा वाटीच पाणी घालायला लागतं त्या बीला आणि अर्ध्यापेक्षा जास्त घातलं तर नाही मग म्हणजे ते फुल येत नाही ऐकलं का माधुरी वहिनी लता वहिनी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी टाकलं तर फुलच येणार नाही येत नाही येत मग दादा ह्याचा सांभाळ करणं कठीण असेल ना हो हो म्हणजे अगं बाई काय दादा तुमच्या शर्टाला काय लागले इकडे 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 कुठे लागले लागले तुम्ही दादा एकदा तिथे बघून घ्या नाही तर शोभा वहिनी तुम्हाला चुरडते अरे बापरे तुम्ही बघा लक्ष कुठे आहे तुमचं हा सांगितलं होतं लक्ष ठेवा म्हणून एक काम धड करता येत नाही सगळी मेहनत वाया गेली आता जर फुल नाही आलं ना उद्या तुला बघते मी बरोबर मोन्या मी तुला आता एकच शिकता रात्रभर इथे बसून राहायचं शुभ मी हल्ला तयार राखा मी नाही टाकलं पाणी शो अगं पण मी नाही टाकलं पाणी शो भानू आज तू आता झोप वय मला मी आत नाही झोपणार मी इथंच झोपणार नको शोभा चिडेल तुम्ही झोपा ना मी बसतो मालक हो तुम्हाला माहितीये का की झाडांना आपल्याशी गप्पा मारू शकतात हो त्यामुळे तुम्ही एकटे नाही आहात खरच जा मी बसेन एकटा माझ्या चुकीमुळे आज तुला जास्त पाणी मिळालं ना पण तू काळजी करू नकोस उद्यापर्यंत तुझी वाढ नक्की होईल असं वाटतं कोणतरी सेंटच मारलाय नुसता धुरा तू नकोस माझ्या कुंडीतलं फुल आहे ते साधं सुद्धा नाहीये दुर्मिळ आहे दुर्मिळ मागे वा त्यांना बघायचं नाही मागे 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 वा मागे मागे वा आपण बघा काय एवढं पाणी टाकलं तरी कसं काय फुल आलं मी ठरवलं की करते ते आता सगळ्यांना कळलंच असेल ना शोभा वहिनी मी काय म्हणतो
आपण जर हे फूल आपण ते सायन्स चॅनल वाले असतात ना त्यांना सांगितलं तर ह्याच्या बद्दल म्हणजे त्यांच्याकडून लय पैसा मिळाला आपल्याला खतरनाक पैसा हा आणि त्यांनी जर दाखवलं का नाही का कुंडीतल्या कुंडीत असं दुर्मिळ चंदेरी रंगाचं फुल उगवलंय तर शासनाकडनं पुरस्कार पण मिळू शकतो हा काय सांगतोय का पैसे पुरस्कार मिळणार आपल्याला फेमस होणार आपण फेमस अरे वा आपली मेहनत ना कामी आली बाबा खरंच पण एका रात्रीत ना जादू झाली हा खरंच जादू झाले जादू कर ना फोन त्यांना करू करू मी सांगतो ना माझा मित्रच आहे तिथं कामाला हा तसं लवकर लवकर कर पण एक काम करावं लागेल फक्त कुंडीना चौकत नेऊन ठेवावी लागेल काय आता चॅनल वाले येणार ना मग गर्दी होईल सगळी आहे का नाही आंजू माधुरी वहिनी तुम्ही सगळ्यांना रांगोळी काढा टेबल बिबल सजव हा मी नेऊ का खाली हात लावू नका अजिबात बदलो चला ना हे बी तुम्ही कुठून आणलं मला आता कशाला प्रश्न विचारताय नाही म्हणजे हे फूल अस्तित्वातच नाहीये ना नाही त्या पुस्तकात माहिती ना मॅच दिली आणि हे फूल बी मॅच आणलं आपण त्यामुळे किती गोंधळ होईल तुम्हाला कल्पना आहे का राहुल आता त्या सायन्स चॅनल वाल्यांना बोलवतोय कुठे त्या चॅनल वरनं ही बातमी दाखवली तर सगळ्यांची फसवणूक केल्यासारखी होईल ना नकोय अशी प्रसिद्धी त्यामुळे आपण गोत्यात येऊ आपण मालक हे समजून शोभाताईंसाठीच केलं आहे बरोबर आहे पण हा सगळा आनंद ही सगळी प्रसिद्धी खोट्यावर आधारित आहे ना आणि अशी प्रसिद्धी नकोय हो आपल्याला उद्या त्यांनी मला प्रश्न विचारला की हे बी कुठून आणलं तुम्ही काय उत्तर देणार आहे काहीतरी खोटं बोलायचं मग ते खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोलत राहायचं आपण शोभाताई किती खुश आहेत तुम्ही बघितलं ना अरे गप्प काय मारतोय चल लवकर ते चॅनल वाले येतील आंघोळ्या व्हायच्यात आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा ना आपल्याला चल लवकर 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 ट्राय करतोय पण त्याचा फोन लागण झालाय पण लक्षात ठेवा काय पण करून ना आपल्याला त्या सायन्स चॅनल वाल्यांना फुल दाखवायचं तुम्ही एक काम करा तोपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही ना प्रॅक्टिस करा म्हणजे ते चॅनल वाले आल्यावर त्यांच्या समोर कसं बोलायचं काय बोलायचं नाही तर नंतर गडबड नको काय बोलायचं ना प्रॅक्टिस करा फोन लावतोय त्याला आता दादांची काय ऐट वाढेल एवढं दुर्मिळ फुल त्यांच्याकडे प्रॅक्टिस देऊ तर शोभा मात्रे तुम्हाला कसं वाटतंय तुमच्याकडे एक चंदेरी फूल आलंय खूप आनंद झालाय मला हे फूल उगवायला मी खूप प्रयत्न केले म्हणजे खूप मेहनत घेतली खूप पुस्तकं वाचली जसं की वनस्पती शास्त्राची पुस्तकं असतात नाही का ती खूप वाचली मी खूप अभ्यास केला मी तेव्हा कुठे हे असं चंदेरी फूल माझ्या कुंडीत उगवलंय हे माझे मिस्टर मोहन मात्रे काय केलं यार तू काय केलं ते शोभा या दुर्मिळ फुलापेक्षा तू जास्त मौल्यवान आहेस माझ्यासाठी वा मालक हे जे काय म्हणालात ना तुम्ही एकदम झकास आहे माधुरी ते अंजली ते काय बोलायचं तुम्हाला गुंडीत फुलच येणार नाही शोभा त्यांना हे जमणारच नाही असं रुबाब दाखवत होत ना तुम्ही अहो तुमच्या नवऱ्याकडून असं दुर्मिळ फूल
पुढच्या 7 जन्मात तरी माळून घेता येणार आहे का? हा बोला.